माजी मंत्री राहणार यवतमाळ. आज सकाळीच या माजी मंत्र्यांची प्रेस मी त्या ठिकाणी बघितली आणि त्यामध्ये त्यांनी की एका महिला भगिनीने त्या ठिकाणी माझं शारीरिक आणि मानसिक छळ होतोय, पण ही माध्यमांना आवश्यक असणारी टीआरपीच्या न्यूज किंवा तिचे आरोप त्यांच्या असलेल्या इतरांच्या राजकीय द्वेषाचं कारण असावं अशी काहीतरी स्टेटमेंट केलेली आहे. आता ही स्टेटमेंट ही त्यांच्यासाठी छोटी गोष्ट असू शकते, पण एक महिला ज्या वेळेला तिच्यावरती झालेली अपभीती एका एसपीला लिहून कळवते त्यावेळेला निश्चितच ती घटना गंभीर आहे, त्याचा कॉग्निझन्स घेतला गेला पाहिजे. संजय राठोडचं हे जे वक्तव्य आहे की एका महिलेची तक्रार मानसिक आणि शारीरिक छळाची ही प्रसार माध्यमांसाठी टीआरपीची बातमी असू शकते किंवा त्यांना काय राजकीय त्यांचं काय आहे द्वेषापोटी काय द्वेषाचं कारण काही कामच नाही, कारण इतर कोणाबद्दल का होत नाही असलं काही, का संजय राठोडच, ही महिला कोण काय आम्ही बघितली पण नाही, मला माहितीही नाही, पण काय नाव पुढे येते, का महिला अशा पद्धतीने तक्रार करताय आणि तुम्हाला अशा पद्धतीने टीआरपीच्या न्यूज जर एखाद्या महिलेच्या शारीरिक आणि मानसिक शोषणाची जी काही व्यथा आहे ती तुम्हाला टीआरपीची न्यूज वाटत असेल तर ही मगरूरी तुम्ही कुणाच्या कुठल्या राज्यकर्त्याच्या पाठबळावर करताय. हा सत्तेचा माज नाही तर आणखी दुसरं काय आहे. तुम्ही म्हणता ज्याच्या झाड काय म्हणले होते ज्याच्या झाड ज्या झाडाला फळ असतात त्यालाच गोटे मारले जातात. आम्हाला मान्य आहे तुमचं फळ तुमचं झाड जे आहे ते भरभरून फळही असतील त्याला, पण त्या महिलेच्या पोटात आज अन्नाचं कण नाही आहे आणि तुम्ही तालिबानी वृत्तीने तिचं शोषण तर करत नाही आहेत ना किंवा केलं नाहीये ना, याचा छडा लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. यामध्ये लिहिलेलं आहे त्यांनी हे पण असं म्हटलं की नावाचं साधर्म्य दुसरा कोणतरी एक संजय आहे आणि मग मी संजय आहे आणि असं काहीतरी ते बोलले गोलमोल मी ऐकलं. तिने स्पष्ट लिहिलेलं आहे याच्यातला संजय कोण आहे, हा दुसरा तिसरा कोण नाही, हा तोच संजय जो आम्ही म्हणतो स्पष्ट लिहिलेला आहे. माजी मंत्री वजनदार राजकीय नेतृत्व किंवा काय ते तिकडचा नेता आणि त्याच्यामुळे माझ्या वरिष्ठांनी घटना सांगता येते. मी अजून दोन केससाठी पुण्यामध्ये आली आहे त्याच्याबद्दल पुढच्या वेळेला तुमच्याशी बोलेनच. दखल घेतली जात नाही हो, कॉग्निझन्स घेतला जात नाही, महिला चक्कर मारत राहते, एफआयआर दाखल होत नाही. कोणासाठी कायदे कोणासाठी बनवण्यात कायदे, आणि जर त्या कायद्यांचा उपयोगच होणार नसेल तर ते कायदे बनवून उपयोग तरी काय. मागेही मी हा विषय बोलले होते की सर्वसामान्य महिलांसोबत आता पोलीस दलातल्या महिलांवरही लैंगिक अत्याचार चालू झाले. परवा मी नागपूरला गेले होते, नागपूरच्या पोलीस कमिशनरेट मधली एक महिला पोलीस नाईक, नाईक म्हणजे तिचं पद आहे ते, दोन वर्ष झाली दोन वर्ष एफआयआर करण्यासाठी लढत होती, एक दोन नाही दोन वर्ष झाली, आंटी कोण साधी बाई नाही, पोलीस दलात काम करणारी महिला, तिच्यावर बलात्कार करणारा अकोल्याचा पीएसआय. परवा मी त्या ठिकाणी गेले, कमिशनर साहेबांच्या समोर त्या महिलेला उभं केलं, तेव्हा संध्याकाळी गुन्हा दाखल झाला. ही आज अवस्था आहे महाराष्ट्राची आणि हे सगळे माजलेले सत्तेचा माज आलेले ज्यांना या घटना म्हणजे फक्त टीआरपीच्या न्यूज वाटतात आणि म्हणून या प्रकरणाची पूर्ण सखोल चौकशी व्हावी. खरं तर आतापर्यंत पोलिसांनी हरकत मध्ये यायला हवं होतं, त्या ठिकाणी जायला हवं होतं, त्या महिलेला बोलून घ्यायला हवं होतं, तिची स्टेटमेंट रितसर त्या ठिकाणी रेकॉर्ड करणं गरजेचं होतं, पण अजूनपर्यंत तरी मला तशी माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे आमची ही मागणी आहे या प्रकरणात
तिने लिहिलेल्या सगळ्या विषयामध्ये सखोल अशी चौकशी व्हावी आणि त्यामध्ये दोषींवरती कारवाई व्हावी, याचा रितसर एफआयआर व्हावा आणि त्या महिलेला न्याय मिळवून द्यावा, ही भारतीय जनता पार्टीची मागणी आहे. आम्ही सगळेजण तिच्या सोबत आहोत. शेवटपर्यंत जोपर्यंत न्याय मिळत नाही, पहिल्या प्रकरणामध्ये तर अजून एफआयआर झालेला नाही, आम्ही हायकोर्टामध्ये पीआयएल दाखल केलेली आहे. सरकार जरी मुर्दाळ असलं तरी न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की तिथे मयत झालेल्या त्या मुलीला पूर्ण न्याय मिळेल. पण हे सुद्धा पुन्हा एकदा नमूद करावं लागतंय की न्याय मिळण्यासाठी मरावं लागतं, आत्महत्या करावी लागते, जीवन संपवावं लागतं, तेव्हा कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये त्याचा कॉग्निझन्स घेतला जातो. रक्षाबंधन आलंय काही दिवसांवरती आणि म्हणून महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या माता भगिनींना मी आवाहनही करते की एक रक्षाबंधनाचा धागा राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवा, त्यांना आठवण करून द्यायला की या राज्यातल्या तमाम भगिनींच्या सुरक्षेची जबाबदारी आपली आहे मुख्यमंत्री महोदय, आणि त्याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही आपल्याला रक्षाबंधनाचा धागाही पाठवतोय. या विषयासाठी मी आज या ठिकाणी आले होते. याच्यावर जर काही प्रश्न असतील तर कृपया आपण विचारा. उद्धव ठाकरेंची गाठ घेतली का? कोणालाच भेटत नाही ते, मला कुठून भेटणार हो? त्यांचे आमदार म्हणतात आम्हाला भेटत नाही. मी तर कोणीच नाही, मी तर एक कार्यकर्ता आहे, पण माझा रेग्युलर मेल मी त्यांना पाठवत असते आणि त्यांच्याकडनं मला पोचपावती मात्र मिळते की तुमचे पत्र कार्यालयाला मिळाले. त्याच्या पुढे काय झालं, त्याच्या मागे काय झालं ते अजूनपर्यंत माहित नाही. संजय राठोडनी आपल्याला सांगितलं की 2017 पासून हे प्रकरण चालू, यात ब्लॅकमेलिंग होते. 14 मे आणि 27 जुलैला याबाबत त्यांनी पोलिसांमध्ये एफआयआर दाखल केलेली आहे, हे जरा याच्याविषयी काही माहिती आहे? संजय राठोडने बोलण्यापेक्षा पोलिसांनी बोलावं की मी ज्या वेळेला नाही, मी काल एसपीशी बोलले त्यावेळेला अशा कुठल्याही पद्धतीचं काही झाल्याचं त्यांनी मला काही सांगितलेलं नाही. जनरली ज्या वेळेला अशी विचारणा होते त्यावेळेला ते सांगतात की नाही ताई, या केसमध्ये कोर्टामध्ये आहे किंवा याच्यामध्ये तक्रारी आलेल्या आहेत. पण यवतमाळच्या एसपींनी मला त्याबद्दलचं कुठलंही सांगितलं नाही, त्यांनी फक्त एवढं सांगितलं की आम्हाला पत्र आलेलं आहे. कोण करतय? जैसी करनी वैसी भरनी हे पत्र का मी लिहिलंय? बाई कोण मला माहित नाही, पत्र लिहिलंय ना, पत्र आलंय आणि ते पत्र हातात आहे माझ्या, म्हणून मी तुमच्या समोर आले. आयक्यू बातमीवरती येत नाही. ज्या गोष्टी तिने लिहिलेल्या आहेत त्या अतिशय गंभीर आहेत, मी तुम्हाला त्या वाचून दाखवू शकत नाही. बोलून घ्यावं तिचे रितसर, त्या ठिकाणी जे काही स्टेटमेंट असेल ती घ्यावी. अजूनपर्यंत घेतलेली माझ्या ऐकिवत नाही, त्यामुळे ते जे म्हणतात बिनबुडाचे आरोप असतील किंवा बेछूट आरोप असतील, का बाबा तुझ्यावरच होतात सारखे? का बाबा तुझ्यावर तुझ्याच नावाने लोक पत्र लिहितात? बरं त्याच्यात तुम्ही म्हणता नाही ते नावाचं साधन नाही, अजिबात शक्यच नाही. आरोपी म्हणून तुझं नाव आहे, हे तुझं नाव नसेल तर सांगा बाबा तसं की बाबा हे माझं नाव नाही, हा दुसरा संजय कोण आहे म्हणून ते सांगा. तिने धडधडीत लिहिलेलं आहे की हा माजी मंत्री होता आणि त्याचं राजकीय वजन इतकं होतं आणि त्यामुळेच माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यांनी डिनाय करावं या गोष्टी, हे मी म्हणतच नाही, त्या ताई म्हणताय ज्या कोण असतील त्या. नाही मला माहित नाही, त्यांचा काही नंबर वगैरे नाहीये, पण त्यांची लेखी तक्रार आहे आणि ती रितसर इन्वर्ट झालेली आहे. रितसर त्याच्यावरती ज्या काही कार्यवाही असतात त्या झालेल्या आहेत, म्हणजेच ती कॉपी ऑथेंटिक आहे, फेक कॉपी नाहीये, हे मला सांगायचंय तुम्हाला. बघूयात आता येणाऱ्या दिवसांमध्ये गरज पडली तर तेही करू. ते आता त्या संजय राठोडलाच विचारायला पाहिजे, त्यांनाच विचारायला पाहिजे. सारखं सारखं एक नाव का चर्चेमध्ये येतोय बाबा? कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित नाही मला वाटत नाही आणि तसं काही त्यांनी तिथं नमूदही केलेले मला माहितीच नाहीये त्या कोण आहेत त्या. पण त्यांचं नाव आहे, त्यांचा पत्ता आहे, त्यांचा संपर्क क्रमांक काही त्याच्यावर नाहीये. पण पोलिसांना यवतमाळमध्ये शोधून काढणं काही कठीण काम नाहीये. पोलीस तर काही करतच नाही, हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे.
आणि म्हणून पुणे पोलिसांनी त्यांचं कर्तृत्व दाखवलंय. आता यवतमाळ पोलीस काय करतात बघूया. आपण आता पूजा चव्हाण प्रकरणी पीआय दाखल केलेली आहे, कधी केली दाखल आणि काय तारीख वगैरे काय पडली? आता कोरोनाच्या आधी केली होती. तारीख वगैरे काय? तारीख आता माझ्याकडे तुम्हाला लगेच डिटेलिंग द्यायला नाहीये, पण ती ऑलरेडी पीआयला आम्ही दाखल केलेली आहे. त्याच्या दोन हिअरिंग झालेल्या आहेत आणि कोर्टाने राज्य सरकारकडनं त्याच्यावरती रिप्लाय सुद्धा मागवला होता, पण त्यानंतर पुन्हा कोर्ट बंद झाले, ते आता चालू होईल. म्हणजे पुन्हा एकदा हिअरिंग त्याच्यावरती चालू होतील. ऑफिसर म्हणतात की अजून 2-3 महिने लागतील कोरोना रिपोर्ट यायला. कोण म्हणतंय? इन्व्हेस्टिगेटिंग. तपास करायला अजून 2-3 महिने लागतात. मग इन्स्टॉलमेंट मध्ये सांगितलं का की हा आवाज त्याचाच आहे म्हणून? हे तर आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय का हा तोच आहे म्हणून. आता जे काही सांगितलं त्याच्यामध्ये हेही सांगितलं की 2 महिने हा जो होता अहवाल आम्ही 2 महिन्यापूर्वी आम्हाला मिळाला. मग 2 महिन्यापर्यंत तुम्ही थांबवला का होता? का आला नाही पुढे? आणि अजून साधा FIR होत नाही. जे प्रत्यक्षदर्शी दोघं होते त्यांना तुम्ही अजून ताब्यात घेतलं नाही. तुम्हाला ते इम्पॉर्टंट वाटत नाही? म्हणजे इतके बेसिक प्रश्न आहे, त्याची सुद्धा उत्तर पोलीस डिपार्टमेंटकडे नाहीये. तर बघू आता यवतमाळ पोलीस काय करतात ते. हो, मी त्यांच्या संपर्कात आहेत. काल त्या ताई माझ्याशी बोलल्या. मी त्या DCP Zone 1 जे नवी मुंबईचे आहेत त्यांच्याशी या संदर्भामध्ये बोलले. कार्यवाही चालू आहे आणि त्यांनी सांगितलंय कुठल्याही क्षणी जी आमची काही त्याच्या ठिकाणी जे प्रोसिजर आहे ते आमचं होणार आहे ताई. हे मी कालच त्यांच्याशी बोलले, कालच मी त्या मिसेस काळेंशी बोलले आणि त्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्याची काही अडचण नाही. आम्ही सगळ्या केसेस ज्या आहेत त्या ट्रॅकवरती आहेत. पोलीस काय काम करतात त्याच्यावरती आमचं बारीक लक्ष आहे. प्रत्येक केसवरती तुमच्या समोर येऊन जर ते काही मत मांडलं नसेल याचा अर्थ यांना सोडायचं आणि त्यांना धरायचं असं काय नाहीये. सगळे काय म्हणतात, सगळे एका रांगेतले आणि जिथे जिथे जे जे दिसतील त्या सगळ्यांना अशाच पद्धतीने त्या महिलांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या मागे उभे राहणार आहोत. पूजा चव्हाण प्रकरणात पोलीस म्हणतात की तिच्या कुटुंबातल्या कोणाची तक्रार नाहीये. अहो, सिवमोटो मध्ये घेऊ शकतात. किती दिवस तीच कॅसेट ऐकवणार? फेब्रुवारी पासून बोलतोय आम्ही. पोलिसांनी लिहून द्यावं, अमिताभ गुप्तांनी लिहून द्यावं. आजही आव्हान आहे माझं की आम्ही सिवमोटो मध्ये तक्रार दाखल करू शकत नाही हे त्यांनी लिहून द्यावं रायटिंग मध्ये. इतके वर्ष आपण काम करतोय सामाजिक क्षेत्रामध्ये आणि आई वडिलांचं त्याच्यामध्ये काही आमचं काही म्हणणं नाहीये, पण जे समोर धडधडीत पुरावे येत आहेत त्याचं काय? त्याच्यावरती बोलणार नाही तुम्ही? आणि वरून प्रत्येक वेळेला आई वडिलांची शील्ड करून तुम्ही कोणाला वाचवताय? पोलिसांनी त्यांचं काम करावं. अजूनही मी सांगते सिवमोटो मध्ये तक्रार दाखल करता येत नाही हे पुण्याच्या पोलीस कमिशनरांनी लिहून द्यावं आम्हाला. खूप जास्त कार्यक्षम असावेत म्हणून त्यांच्याकडे जास्त काम दिलं असेल. द्यावत की एवढे आहेत ना अधिकारी, जो योग्य काम करतोय त्याला द्यावं त्यांनी. बघूया तर काय होतं. आमचं लक्ष आहे पण त्या केसवरती सुद्धा. पूजा चव्हाणचं प्रकरण असेल किंवा यवतमाळ महिलेने केलेले आरोप असतील गंभीर आरोप आहे, तर गृहमंत्री म्हणून दिलीप वळसे पाटील या सगळ्या प्रकरणामध्ये कमी पडतायत, असंवेदनशील आहेत असं वाटतं तुम्हाला? वळसे म्हणजे खरं तर गृहमंत्र्यांनी याच्यामध्ये दखल घेणं आम्हाला अपेक्षित आहे. अजून या विषयावरती माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही, परंतु ज्या पद्धतीने गृहमंत्रालयाकडनं कॉग्निझन्स घेणं किंवा त्याच्यावरती भाष्य करणं ते आजपर्यंत झालेलं नाहीये हे मात्र दुर्दैवाने सांगावं लागेल. मागे मी त्यांना पत्रही दिलं होतं की 363 म्हणजे मुलींच्या अपहरणाच्याही घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. महिलांच्या पोलीस दलामध्ये काम करणाऱ्या महिलांवरती अत्याचाराचं जे प्रमाण आहे ते कुठेतरी वाढत चाललंय आणि त्याच्यावरती पोलिसांनी ऍक्शन घेणं हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला अपेक्षित आहे, परंतु दुर्दैवाने तसं होताना आपल्याला दिसत नाहीये. या घटनेबद्दल सुद्धा मी त्यांना पत्र देणार आहे आणि त्यांच्याकडनं अर्थात जे गृहमंत्री असतात त्यांच्याकडनं आपण न्यायाची अपेक्षा ठेवतो की त्यांनी ते त्यामध्ये लक्ष घालावं आणि पुढील कार्यवाही करावी, त्या पद्धतीने मी त्यांना पत्र देणार आहे. कमी पडतंय असं वाटतं तुम्हाला? करायला पाहिजे, दिसत तर काहीच नाही. जे काही करायला पाहिजे, आता आपण बघितलं की तक्रारी दाखल होत नाही, महिला मोठ्या संख्येने पुढे येत आहेत, त्या सांगतायत की आमच्यावरती अशा पद्धतीचे गुन्हे होत आहेत, पण तरी सुद्धा गुन्हे दाखल न होणं हे सुद्धा तितकंच भयानक आहे. आणि गृह खातं म्हणजे आपल्याकडे तर सध्या राज्यामध्येच अशी परिस्थिती आहे, आंधळ दळते आणि कुत्र पीट खाते अशी गंमत झाली आहे. कोणाला कोणाचा पायपोस नाही, प्रत्येक जण आपापली पाठ थोपटण्यामध्ये मशगूल आहे, तिघ एकमेकांना सांभाळून घेत आहेत, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे आणि त्यामुळे या ज्या घटना आहेत त्याचा कुठे ना कुठे फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसतोय, विशेषतः महिला आणि मुलींना बसतोय. हे अतिशय महत्वाचे आणि गंभीर विषय आहेत. एका वेळेला
घसा कोरडापर्यंत कोरडा पडेपर्यंत महिला सक्षमीकरणावरती बोलणारे पक्ष आज त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत आणि इतक्या घटना होऊन सुद्धा त्यांच्याकडनं कुठलीही कार्यवाही होत नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. अजित पवार म्हणाले होते की या पूजा चव्हाण प्रकरणामध्ये पोलिसांनी क्लीन चीट दिलेली नाही, अजून तपास सुरू आहे, तर काय वाटतं तुम्हाला त्यांच्या? नाही, पत्रकारांकडनं बातम्या आल्या होत्या की पूजा चव्हाण प्रकरणामध्ये संजय राठोड यांना क्लीन चीट अशा बातम्या वाचल्यानंतर मी सकाळीच पुण्याच्या सीपी साहेबांशी बोलले. ते म्हणले तसा प्रकार नाही आहे. मी गृहमंत्र्यांशी बोलले आणि मला वाटतं तशी त्यांनी स्टेटमेंट सुद्धा दिलेली आहे. अजितदादांनी काय स्टेटमेंट दिली मला माहित नाही, पण गृहमंत्र्यांनी दिलेली स्टेटमेंट मी वाचली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की क्लीन चीट नाही तर आमचा पुढचा तपास चालू आहे आणि आमचं तर लक्ष आहेच. अजितदादांनी व्यवस्थित प्रकरण हाताळलं का पालकमंत्री म्हणून? नाही, मला माहित नाही, मी काही पुण्यात राहत नाही. हे काम गृहमंत्र्यांचं आहे कारण त्यांच्या अखत्यारीत हा गुन्हा येतो, त्यामुळे हे गृहमंत्र्यांचं काम आहे आणि गृहमंत्री काय करतात याच्यावरती मी जास्त बोलू शकेन. आणि आमचं लक्ष आहे, त्यावेळेला तात्कालिक गृहमंत्री होते ज्यावेळेला हा गुन्हा घडला फेब्रुवारी मधला, आणि त्याच्यानंतरची वाटचाल जी आहे ती आपण सगळे बघतोय. अगदी पहिल्या दिवसापासून पुणे पोलिसांची भूमिका ही संशयास्पद होती, ती आजही मला संशयास्पदच वाटते. ज्या वानवडीच्या सिनियर PI लगड पक्षनेते देवेंजी असतील, प्रवीण भाऊ असतील, आशिषजी असतील, सुधीर भाऊ असतील, संजय कुठे असतील आणि आणखी पण बरेच जण ज्यांनी सांगितलं होतं की याला तात्काळ तिथून हलवा, याचं निलंबन करा, परंतु त्याच्यावरही सरकारने केलेलं नाही. म्हणजे या लगडवरती या सरकारची पण आणि पुण्याच्या पोलीस कमिशनरांची पण विशेष मर्जी दिसते. बघूयात आपण काय होत आहे ते. उदय सामंत म्हणाले की हसायलाच येत आणि लगेचच फॉरेन्सिक रिपोर्ट लीक व्हायला लागला, राष्ट्रवादीचा विशेष प्रेम आहे आठवड्यातून? नाही नाही, मला असं वाटतंय की या प्रश्नामध्ये जे बोलतायत ज्यांनी ही स्टेटमेंट केली त्यांचा पण पूर्व इतिहास थोडासा तपासायला हवा. तोच इतका वादग्रस्त आहे की त्यांनी संजय राठोडवर बोलणं म्हणजे फार मोठा जोक आहे, अतिशय मोठा जोक आहे. प्रकरणानंतर संजय राठोडांचा मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाने घेतला, आता हे प्रकरण समोर आल्यानंतर पक्षाने त्यांच्यावरती काय कारवाई करायला हवी असं नाही? मला असं वाटतंय की बघा, राज्याचे मुख्यमंत्री हे सद्गृहस्थ आहे, इज अ व्हेरी गुड ह्युमन बिंग. मुख्यमंत्री पदावर बसल्यावरती काही त्या ठिकाणी कंपल्शन येतात की काय हे मला काय माहित नाही. आपण बघितलं की त्यावेळेला संजय राठोडचा राजीनामा मागितला गेला, सगळ्या गोष्टी घटनाक्रम पुढे आला, शासन प्रशासन कोणाकडेही त्या कुठल्याही एकाही प्रश्नाचं उत्तर तेव्हाही नव्हतं, आजही नाही आहे, आणि त्यावेळेला त्यांनी तो राजीनामा घेतला. आता हे दुसरं प्रकरण आलेलं आहे त्याच माणसाचं, त्यामुळे आता याच्यामध्ये शहनिशा व्हावी ना, काय आहे त्या गोष्टी समोर याव्या. आणि जर याच्यात जर ते परत दोषी आढळले तर निश्चितपणे मला असं वाटतं की अशी घाण महाराष्ट्राच्या कुठल्याच वरच्या आणि खालच्या कुठल्याच सभागृहामध्ये नको. तुम्ही शिवसेनेत जाणार होतात असा आरोप केला मनीषाताईंना भास होतात माझे सतत, और ये भास अच्छे है. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा विषय होता, उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला असता त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया हवी होती. न्यायालयाने म्हटलं की न्यायालय राज्यपालांना निर्देश कोणते देऊ शकत नाही, फक्त न्यायालयाकडून अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली की राज्यपालांनी वेळेमध्ये त्यांची नियुक्ती करावी आमदारांची, पण राज्यपालांना निर्देश न्यायालय देऊ शकत नाही असंही म्हटलेलं आहे, तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला एकूण या सगळ्या प्रकरणात? नाही, हा प्रश्न खरा तर माझ्या अखत्यारीतला नाही, एकतर मी कुठल्याही सभागृहाची सदस्य नाही, त्यामुळे आमदारांवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्याने भाष्य करणं काही योग्य नाही. या घटनांवरती काय असेल तर तुम्ही विचारा मला. आणखीन सांगा, तुम्ही भाजपच्या एवढे पदाधिकारी आज राज्यभर फिरताय, तुम्ही महिलांचे अनेक विषय आज घरगुती गॅस वाढलेला आहे, उज्ज्वला गॅस योजनाचे फायदे पण झालेले आहेत, पेट्रोल वाढले, यावर तुम्ही कधीच आवाज उठवत नाही? आवाज उठवतोय कधी? महागाईचा मार तर सगळ्यांनाच आहे. ज्या पद्धतीने कोरोना झाले, इकॉनॉमी ब्रेकडाऊन झाली आहे, या गोष्टी सगळ्या खऱ्याच आहेत, याच्यावरती सुद्धा बोलतोय. कारण काय असं काय का की भाजपला त्याची महागाई लागत नाहीये? गॅस सिलेंडर तुम्हाला ज्या भावाला मिळतोय त्याच भावाला मला सुद्धा मिळतोय, परंतु आता कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना जे आपण मदत कार्य चाललेलं आहे, कुठल्या बाजूने आपल्याला रेव्हेन्यू मिळेल, सरकारमध्ये पण तुम्ही बघा ना, राज्य सरकारमध्ये पण तसंच आहे, पण आज आम्ही त्या ठिकाणी केंद्रामध्ये आहोत आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी बोलत नाही आहोत अशातला भाग नाही आहे. आमचे आयटीचे जे प्रमुख आहेत विश्वासजी पाठक यांचा या विषयावरती गाढा अभ्यास आहे,
आणि त्यांनी या विषयावरती सविस्तर असं संभाषण केलेलं आहे. तुम्हाला हवं तर मी त्याची लिंक सुद्धा पाठवून देईन, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणखीन काही? काही पूजा चव्हाण प्रकरणाला महाराष्ट्र पोलीस, पुणे पोलीस न्याय देऊ शकत नाहीत असं आपल्याला वाटतंय. तर मग सुशांत सिंग राजपूत केस प्रकरण जसं केंद्राकडे तुम्ही लावून धरली, केंद्राकडे ते जसं गेलं, तसं पूजा चव्हाण प्रकरणामध्ये आपण प्रयत्न करणार का केंद्राकडे? आम्ही कोर्टात गेलोय, इथं एफआयआरच नाही झालाय. एफआयआर नाही झाला, एफआयआर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ज्याला म्हणतो तो झालेला नाही अजून, फक्त एडीआर झालेला आहे. आणि म्हणून आम्ही एफआयआर व्हावा यासाठी आम्ही कोर्टात गेलोय. पुढे बघूयात काय काय होत आहे. जे जे काही करता येईल ते सगळं आम्ही करणार आहोत, पण पहिली स्टेप जी आहे ती सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आपण याचिका दाखल करणं आणि ती आम्ही केलेली आहे. पुढच्या स्टेप अजून वेळ. पूजा चव्हाण प्रकरणातून गृहमंत्री काही करत नाही, उद्धव ठाकरे काही करत नाहीये, या सरकारचे जे निर्माते आहेत शरद पवार, तर त्यांना तुम्ही सांगा यांनी काही करावं काही. साहेबांचं लक्ष आहे सगळ्या गोष्टींवरती. अजून तर त्यांच्या स्टेटमेंट आला काही बोलले पण याच्याविषयी. त्यांची स्टेटमेंट, ते जे त्यांची स्टेटमेंट ती त्यांनी त्या संबंधित मंत्र्यांना नक्की केली असेल मला विश्वास आहे. आणखीन काही? थँक्यू. राष्ट्रवादी असताना फॅन ब्रँड नेते होते ना, इकडे भाजपमध्ये आल्यानंतर काही आंदोलन मर्यादा पडलेत असं काही दिसत नाही. असं काय नाही, तुम्हाला लक्षात फोकस आहे. तुम्हाला जसे तुमच्याकडे असतात की नाही पत्रकारितेमध्ये 1, 2, 3, 4, 5 सांगते मी, सांगते मी. त्यावेळेला मी महिलांची अध्यक्ष होते, म्हणजे एका फ्रंटलची प्रमुख होते. आणि फ्रंटलची प्रमुख असल्यामुळे माझ्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला ज्या होत्या त्या माझ्या अंडर काम करायच्या, माझ्या सोबत काम करायच्या. आता माझं प्रमोशन आहे, मी मेन बॉडीची व्हाईस प्रेसिडेंट आहे. आणि त्यामुळे विविध पॉलिसींवर काम करणं, ज्या ठिकाणी अशा घटना होतात, तुम्हाला इनपुट दिलेत की नाही मागच्या वेळेस? प्रश्न सगळेच चालले, पण ते जे म्हणले त्यांचा प्रश्न हा होता की तुम्ही आंदोलनांमध्ये दिसत नाही, आंदोलनांमध्ये जनरली संघटनेचे प्रमुख दिसतात. आता सध्या मी नाही, धन्यवाद. तुम्ही मला फायर ब्रँड म्हणतात त्याच्याबद्दल महत्वाचं सगळे जन्मापासून मध्ये अनेक महिलांच्या नोकऱ्या गेल्यात, पहिली कुराड महिलांवर पडली लॉकडाऊन मध्ये, घरगुती गॅस असे अनेक विषय. जन्मापासून सरणापर्यंतच्या महिलांच्या सगळ्या प्रश्नांवरती मी बोलत असते. राहिला प्रश्न आंदोलनांचा, तर मी पुन्हा तुम्हाला तेच सांगते की संघटनेचं एका फ्रंटलचं प्रमुख असणं वेगळं आणि मेन बॉडीतल्या व्हाईस प्रेसिडेंटशी प्रश्न वेगळं. मी आजही काम करते आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काम करत राहील. याच्या पुढे आंदोलनांमध्ये मी खास फ्रंटलला सांगेन की जेव्हा आंदोलन असेल मला बोलवा, कारण तुम्हाला मला तिथे बघायचं आहे. त्यामुळे निश्चितपणे मी आंदोलनात सहभागी होईल. येस, नोटेड. त्यांना असंही म्हणायचं की राष्ट्रवादी बद्दल तुम्ही फार आक्रमक होत नाही, सॉफ्ट कॉर्नर दिसतो असंही त्यांना असंही तुम्हाला म्हणायचंय, असं तुम्हाला वाटलं? नाही, साहेबांचा प्रश्न अहो तुम्ही बघा. अजितदादांचा प्रश्न, आता तुम्ही मला सांगा, अजितदादा काय गृहमंत्री आहेत? हे बघा, ज्या डिपार्टमेंटचं काम त्याच्याशी, गृहमंत्र्याचं काम मोठं आहे तिकडे या केसमध्ये का पालकमंत्र्याचं मोठं आहे? गृहमंत्र्याचं काम आहे की त्यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी सीपीला विचारायला पाहिजे. आणि आम्ही विचारतो ना, त्यावेळेला अनिल देशमुखांनाही विचारलं. आता जर तुमचं काम मी यांना विचारलं ते म्हणतील थांबा त्यांनाच मला विचारावं लागेल, मग तुम्ही जाऊन त्यांना विचारण्यापेक्षा मी डायरेक्ट विचारलेलं काय वाईट? आणि म्हणून गृहमंत्र्यांना अप्रोच केलं, मी कुठे चुकली नाहीये, कोणाला कॉर्नर करायचा काही प्रश्न येत नाही. आणि महिला मुलींच्या अत्याचाराच्या याच्यामध्ये कोणीही असेल तरी त्याला क्षमा नाहीच. पुण्यातल्या बिर्याणी प्रकरणी एक महिला पोलीस अधिकाऱ्याला अडकवलं गेलं असं म्हणतात ना ते गृहमंत्री मध्ये चौकशी करतो, पण त्यांना अजून काय झालं नाही. त्यांना मी ती क्लिप ऐकली, तुपातलं काहीतरी होतं, तुपातली बिर्याणी, मला माहित नाही कारण आमच्याकडे काही ती मिळत नाही आणि मी कधी खाल्ली नाही. आता मग हे तुम्ही पुणे पोलिसांना विचारा की तुम्ही राहता इथंच पुण्यामध्ये. मी विचारणारच आहे कारण मी आता चालली अशी जॉईंट सिटी पुण्यांना भेटायला चाललेली आहे आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची आठवण त्यांना मी परत करून देते. त्या तुपातल्या बिर्याणीचं काय झालं? आणि कशावरून म्हटल्या? तुमच्या मैत्रीण, तुमची मैत्रीण. हो माझी मैत्रीण, ठीक आहे ना, काय हरकत नाही. वारंवार तुम्हाला काहीतरी असं
कसं आहे मला आनंद आहे माझ्यावर बोलल्यावर तुम्ही छापता की नाही. मला त्याचा आनंद आहे की माझा कोणाला तरी आनंद कोणाला तरी बेनिफिट होतोय. आणि ज्या वेळेला त्या तिकडे रॅम्पवॉक वर होत्या त्यावेळेला मी नागपूरला होते कारण नागपूरला एका अल्पवयीन मुलीवरती एकाच रात्री दोनदा सामूहिक बलात्कार झाले. मला वाटतं त्या सखी सोबती जो काही कार्यक्रम होता त्याच्यापेक्षा ही घटना जास्त महत्वाची आहे कारण एका अल्पवयीन मुलीवरती एका रात्रीत दोनदा सामूहिक बलात्कार होणं ही अतिशय गंभीर घटना आहे. ती मुलगी गतिमंद आहे तिचं वय फक्त 16 आहे आणि 7 जणांनी मिळून तिचे लचके तोडले 5 जण पकडले 2 अजूनही फरार आहेत. मग आता मैत्री जपायची का काम करायचं मला काय माहिती. आणि यायचं नाही यायचं म्हणजे असं काही ठरवून नसतं आणि ती काही दुश्मन नाही माझी तिला वाटत असेल मी पण मला नाही वाटत. आपण आपलं काम करत राहू एका वेळेला माझ्या हाताखाली काम केलेली आहे आणि मला आनंद आहे ती आज प्रदेश अध्यक्ष झाली आहे त्याचा शुभेच्छा आहे तिला दरवेळेला मी म्हणते. पण विचारांची ज्या वेळेला एखाद्या पॉलिसीवर बोललं जातं तिलाच नाही म्हणत आहे मी सरसकट सगळ्यांना सांगते एखाद्या पॉलिसीवर बोललं जातं त्याला पॉलिसीवरच उत्तर द्यायला पाहिजे. त्याला राजकीय प्रगल्भता म्हणतात. उत्तरं संपली की वैयक्तिक अटॅक चालू होतात. मला काही त्याच्याने फरक पडत नाही माझी तर कातडी गेंड्याची आहे मला काहीही फरक पडत नाही पण तुम्ही तुमची पातळी खालवू नका असं मला सांगायचंय. ताई त्या कार्यक्रमात ते अशा म्हटलेले की आमची राजकारण पलीकडे मैत्री आहे त्यांच्याकडनं आहे तुमच्याकडून. माझी तर सगळ्यांशीच मैत्री आहे मनीषा कायंतीशी पण आहे मी म्हटलं ना आता मला तर ते खूप आवडतात माझ्या समोरच एमडी कॉलेजमध्ये त्या प्राध्यापक आहेत आणि त्यांना असं वाटतं की मला शिवसेनेने काय प्रवेश नाकारला. नाही नाही मी एकेकीचं सांगते माझी सगळ्यांशीच मैत्री आहे राजकारणाच्या अलीकडे पलीकडे सगळ्या ठिकाणी. पण त्यामुळे कसं आहे पॉलिसीवरती मांडलं तर कधीही चांगलं असतं. मी जर एखादा विचार मांडला तर त्याला तुम्ही उत्तर द्या. तुम्ही माझ्या वैयक्तिक गोष्टींवरती बोलता याचा अर्थ तुमच्याकडे माझ्या प्रश्नांना उत्तर नाही आहे आणि मला काही बोलून मला त्याच्याने फरक पडत नाही. हा तुम्हाला मात्र त्या बातम्या मिळतात त्याच्यामुळे माझ्यामुळे जर कोणाला मायलेज मिळत असेल मेरे लिए सबसे बड़ी और खुशी की बात आहे करते जाओ. आणखी काय तुला काय राहिले का अजून काय विचारायचं. आणि मी दिसली की तुला कायम चाकणकरची आठवण येते. थँक्यू.